राजकोटच्या पुतळा दुर्घटनेवरून मोदींनी मागितली जाहीर माफी. जे झालं ते अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी. वाढवण बंदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मोदींनी मागितली माफी. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवाजी महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. पंतप्रधान मोदींच्या जाहीर माफीवरून जयंत पाटलांचा टोला. माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना तुमच्या या सेवकाचा नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं भाषणाच्या सुरुवातीलाच लाडके बहीण भाऊ उल्लेख. मोदींनाही लाडकी बहीण योजनेची भुरळ. वाढवण प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प. वाढवण बंदराचा फायदा संपूर्ण देशाला होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. जेएनपीटीपेक्षा तिप्पट मोठं बंदर वाढवणमध्ये होतंय. वाढवणमुळे पुढील 50 वर्ष महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंची जनसंवाद यात्रा. धुळे जळगाव दौऱ्यानंतर शिंदेंनी नाशिकमध्ये शिवसैनिकांशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करत घेतला आढावा. जागा वाटपाआधीच इंदापूरचा उमेदवार जाहीर का केला. हर्षवर्धन पाटलांचा अजित पवारांना सवाल. तर बावनकुळेंच्या वक्तव्यावर अजितदादांची नाराजी. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या राष्ट्रवादीवरील टीकेमुळे महायुतीचं आरोग्य धोक्यात. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा तिळपापड. शिवसेना नेत्यांची मात्र सारवासारव. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.